सर्वप्रथम बारामतीला बोलवल्याबद्दल आभार. आताच दीपाने सांगितलं त्याप्रमाणे आणि विद्यावर्धिनी आणि माझीच एक संस्था आहे, त्यामुळे मला घरी आल्यासारखं वाटतंय. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, हे पुस्तक का लिहिलं, तर त्याचं उत्तर असं आहे की अर्थात हे माझं पुस्तक खूप गाजलं. म्हणजे 33 पुस्तकं झाली आणि इंग्रजीत 4 झाली, ती सगळी खूप गाजली. म्हणजे मुसाफिर माझं आत्मचरित्र 65,000 गेलं, मनात 45,000 गेल्या, बाकी 35,000-40,000 आणि त्या किती गेल्या याच्यापेक्षा मला त्या लोक सांगतात की किमयागार वाचल्यावर मला रिलेटिव्हली कळायला लागली, अर्थात वाचल्यावर मला इकॉनॉमिक्स कळायला लागलं. BA MA लेवलची मंडळी BA पर्यंत इकॉनॉमिक्स येत आहे आणि मनात वाचलं मला PhD करायची सायकोलॉजीमध्ये. असं जेव्हा मला सांगतात तेव्हा मला फार छान वाटतं की आपण कुठेतरी पोचतोय. मुसाफिर मनात वाचून अनेकांचं नैराश्य गेलं, अनेक लोक आत्महत्येपासून परावृत्त झाले, जेव्हा ऐकतो मी त्यावेळेस असं वाटतं की आपण कुठेतरी लोकांच्या हृदयाला हात घालतोय. आणि ज्ञान जे मराठीतलं आणण्याचा आपला जो घाट आहे तो थोडाफार तरी 1/2% तरी यशस्वी होतो असं मला वाटतं. म्हणून मी लिहित जातो. आता ते लिहिता लिहिता अर्थात हे जे पुस्तक होतं ते इकॉनॉमिक्सवरती होतं. पण मला एक सहज म्हणून सांगतो की यातलं कुठलंही पुस्तक मी टेक्स्टबुक म्हणून लिहिलेलं नाही, तरी सो अनेक विद्यार्थी माझी पुस्तकं वाचतात. मी आता अर्थात जे माझं इकॉनॉमिक्सचं जे आहे ते UPSC आणि MPSCवाले सगळे वाचतात, हे मला नंतर कळलं. किंवा झपूरचा जे आहे ते नेट सेटवाले ठिकाण वाचतात. आता अनर्थ जे आहे ते भारतीय अर्थव्यवस्थेच्याविषयी इतकं डेटा माहिती आणि ऑर्ग्युमेंट्स आणि पर्यावरणाच्या विषयी की ऑलरेडी 3 आठवड्यामध्ये 2000 वरतीच्या कॉपीज गेल्या. तर नंतर लक्षात आलं की त्यातसुद्धा पर्यावरणाच्या विषयी इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी आणि UPSC MPSC विद्यार्थी खूप गर्दी करतात तिकडे, कारण चिकार माहिती आणि चिकार डेटा आणि ऑर्ग्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. त्यामध्ये मला बघायला नाही आणि अत्यंत सोप्या भाषेत लिहितो, त्यामध्ये म्हणून मला वाटतं ती पुस्तकं जात असावी. पण एक सहज म्हणून सांगतो की कुठलेही परीक्षेकरता म्हणून मी अभ्यासही केला नाही, परीक्षेकरता पुस्तकही मी लिहित नाही. पण एक खरी गोष्ट आहे की लोक मुलांना ती खूप उपयोगी पडलेली आहेत आतापर्यंत. पण अनर्थ लिहिलं का, त्याच्या मागची प्रेरणा काय, ते UPSCला MPSCला उपयोगी पडत म्हणून मी लिहिलं नाही. तो उपयोगी पडता तर दुय्यम होता. पण लिहिल्याचं कारण असं की अर्थातमध्ये मी इकॉनॉमिक थिअरी मांडली होती. ॲडम स्मिथ, रिकार्डो, मार्कस, मार्क्स, केन्स, फ्रीडमन, स्टिग्लिट्झ हे BA पर्यंत इकॉनॉमिक्स त्यांचे चरित्र त्यांना थिअरीज हे सगळं लिहिलेलं होतं. पण त्यानंतर मला असं जाणवायला लागलं की भारतामध्ये एक ज्या सध्याची जी परिस्थिती आहे ती अनर्थ त्याला म्हणता येईल अशी परिस्थिती आहे. सध्याची परिस्थिती मी राजकीयच्याविषयी मी बोलत नाही आहे. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, यामध्ये कुठेही कुठलाही इझम नाही आहे किंवा कुठलाही पक्ष नाही आहे. कारण आजकाल काही झालं की तू काँग्रेस काय तू BJP चा बघा असं सुरू होतं, तसलं काही नाही. मला पक्षाशी काही देणं घेणं नाही, मला इझमचीही काही देणं घेणं नाही. मला माझा संबंध जो आहे तो विकास नीतीशी आहे. आपण कशा तऱ्हेने अर्थव्यवस्थेची आपली वाढ करतो आहे आणि त्यात सगळ्या जवळपास सगळ्या पार्टीज त्यात इन्वॉल्व्ह आहेत. कम्युनिस्टांसकट सगळ्या पार्टीज आपली विकासाची व्याख्या जी करतो आहे आपण, नुसतं GDP जर रेट किती वाढला, राष्ट्रीय उत्पादन किती वाढलं, आपण तर जगातली 5वी हे वकत आणि दोघं सगळ्या पक्षांनी ते केलं आहे बरं का. सगळ्या पार्टीनी चढावर सारखं उत्पादन वाढवणं, GDP वाढवणं आणि त्याकरता आपण पर्यावरणाचा किती ऱ्हास करतो. म्हणजे माझी सगळी मांडणी आहे ती थोडक्यात सांगायची म्हणजे आत्ताची जी विकास नीती आहे ती 3 गोष्टी महत्त्वाच्या करते. एक म्हणजे प्रचंड बेरोजगारी वाढवते, नंतर प्रचंड विषमता वाढवते आणि प्रचंड प्रदूषण वाढवते आणि पर्यावरणाचा ऱ्हास करते. त्यामुळे आपण विकास नीती बदलल्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही हे माझं ठाम मत आहे. आणि त्यामुळे हे पुस्तक लिहिलं आहे. म्हणजे लिहिता लिहिता त्यामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा इतिहास आहे, त्यामध्ये पर्यावरणाचा इतिहास आहे, त्याच्यामध्ये आत्ताची स्थिती शेती, बेरोजगारी, उद्योग, शिक्षण, आरोग्य अशा सगळ्या आकडेवारी लेटेस्ट 2019 आकडेवारी, त्याचं ऑर्ग्युमेंट्स आणि हे सगळं भरपूर आहे. आणि त्यामुळे हे पुस्तक माझ्यामध्ये खूप हे झालेलं आहे की हे असं का आहे आणि हे मला सांगावंच वाटलं. त्याकरता भारतीय अर्थशास्त्रावर एक मोठं पुस्तक लिहायचं माझ्या डोक्यात आलं, त्याला नाव मी अनर्थ दिलं. आणि ते माझं लिहित असताना
मग त्यामुळे 350 पानं लिहून झाली होती 2014 साली. पण पर्यावरणाचा प्रश्न एवढा मोठा व्हायला लागला की मग लक्षात आलं की आपण पर्यावरणावरती पण लिहावं आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि पर्यावरणाचा संबंध काय हे दोन वेगळे प्रश्न नाही आहेत हे दाखवून द्यावं. म्हणून अनर्थचा पहिला भाग मी आत्ता लिहिलेला आहे. हा पहिला भाग असं म्हणतात. अनर्थचा दुसऱ्या भागात आणखी खोलवर विश्लेषण आणि त्याचे वेगवेगळे ऑल्टरनेटिव्ह ज्याला आपण म्हणू ती मांडण्याचा विचार केला. हे नाही तर आपल्याला कशा तरी अर्थ निर्माण करायची उद्याच्या जगामध्ये हे मी सखोल मांडण्याचा विचार माझा पुढच्या भागात आहे. पण अनर्थ यामुळे मी लिहिला.